गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेती पंपाचा तसेच ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाचा प्रवाह खंडित करण्यात आलाय। हा खंडित केलेला वीज पुरवठा सुरू करावा म्हणून माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह शेतकऱ्यांनी गंगापूर येथील महावितरण उपकार्यकारी अभियंता कार्यालयासमोर 5 तास ठिय्या आंदोलन केले, परंतु उपकार्यकारी अभियंता रवींद्र गायकवाड यांनी कोणतेही लिखित तोंडी आश्वासन दिले नाहीये, जोपर्यंत वरिष्ठ आदेश देत नाही तोपर्यंत खंडित विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात येणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले। तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेती पंपांचे तसेच ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठा करणाऱ्या पंपांचा विद्युत पुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आल्याने शेतकऱ्यांचे पिके पाण्याअभावी सुकत आहे, तसेच ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। यासाठी महावितरण कार्यालयासमोर अनेक पदाधिकारी शेतकरी आंदोलन करत आहे, परंतु याचा काहीच उपयोग होत नसल्याने अखेर बळीराजा मोठ्या संकटात सापडलाय। की चालू वर्षात काहींनी काही रक्कम भरलेल्या ग्राहकांना उर्वरित रक्कम भरण्यासाठी मुदत दिली जाईल, खंडित करण्यात येणार वीज पुरवठा खंडित करण्यात येणार नाही, खंडित वीज पुरवठा त्वरित चालू करण्यात येईल। ज्या गावात भागात रोहित्रांवर योग्य पूर्वसूचना देण्यात आलेली नाही अशा रोहित्रांवर योग्य ती पूर्वसूचना देऊन व भरणा करण्यासाठी एका आठवड्याची मुदत देऊनच तोपर्यंत खंडित करण्यात येणार नाही। पैसे न भरल्यास वीज पुरवठा नंतर खंडित करण्यात येईल अशा पद्धतीची चर्चा आमची झाली। चर्चेअंती सूचना दिलेली आहे की महाराष्ट्र राज्य राज्यपत्र 2014 याच्या अनुषंगाने खरं तर शेतकऱ्यांचेच पैसे तुमच्याकडे वळतात, मात्र तुम्ही मंडळी आज प्रचंड अडचणीत असल्यामुळे तुम्ही जर शेतकऱ्यांना आज त्रास न देण्याचा निर्णय घेतला तर शेतकरीही तुम्हाला त्रास देणार नाहीत। तुम्ही शेतकऱ्यांना सहकार्य करा, शेतकरी तुम्हाला सहकार्य करतील। दादागिरी करून ट्रान्सफॉर्मर जे बंद केलेले आहेत ते पूर्ववत सुरू करण्याची आवश्यकता आहे, ते पूर्ववत सुरू झालेच पाहिजेत। महावितरण मात्र ठाम आहे, जोपर्यंत बिले भरणार नाही तोपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येणार नाही, तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसारच खंडित केलेला विद्युत पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती येथील महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता रवींद्र गायकवाड यांनी MCN न्यूजशी बोलताना दिली आहे। वरिष्ठांकडून जो काही निर्णय होईल, वरिष्ठ पातळीवर जो काही या बाबतीत निर्णय होईल तो साहेबांना कळवेल। मग आपण तुम्ही जे आता हर्षवर्धन जाधव यांना तुम्ही काय तोंडी काय आदेश दिले सर? सर तोंडी आदेश दिले का? व्यतिरिक्त काही सांगता येणार नाही। साहेबांनी उपस्थित केलेले मुद्दे वरिष्ठ कार्यालयाला कळविण्यात आलेले आहेत आणि त्यावर जो काही निर्णय होईल तो साहेबांना कळवेल। कधी होणार आहे सर, काही सांगता येईल का सर? वरिष्ठ कार्यालयाकडे जो काही निर्णय होईल तो कधी होईल हे सांगता येणार नाही, पण जेव्हा केव्हा होईल तो साहेबांना कळविण्यात येणार। इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर।